अरे आलू भुलले लगायचे पा, आता उकळले आलू घरीच भुलले. आता आता फोन लावा लागन पटकन बाबा घरी. हे काय टाकावं पाणीपुरीत? काय होते पाणी गिनी तयार केलं आणि आलू गिलू कोण टाकन ते? आलू तेच राहील ना घरी, त्या गंजात आहेत ना ते उकळून गिकळून टाकलेले. ते लवकर पाठवून दे पोट्याजवळ. बरोबर पाठवतो. हो दिसले मला, दे आताच पाठवतो, लवकरच पाठवतो. गाडी लावली नाही ना आलं हे मारते. आता बिलकुल डोकसं खाते. आता हे उधार मागते शिवाय नाही. आता आज देतच नाही रे उधार. पाय तुझ्या याची लगायची लावली वाटतं कडे संपत ना गाडी. बस आज बिलकुल 10-20 रुपयाचे हानाच लागेल. आता येईल द्या लागेल झाबू. आता 20-1 रुपये जाईल. अरे रामराम हो संपत भाऊ, काय लावली वाटते गाडी गिडी नाही? काय मोबाईल की बैल दिलंच खतरनाक घेतला वाटते बा. नाही बरीच कमाई दिसू राहिली आपल्या पाणीपुरीच्या गाडीवर. असे लोक हा दिसते का लोकांना चांगलं? काही जर असं माणसाकडं काही नवीन हे ते दिसलं की माणसाची दुसऱ्याची बिलकुल काही ना काही कुठं ना कुठं दुखतेस नाही. काय राजा काय लस कमाई दिसू राहील तुम्हाला या पाणीपुरीच्या गाडीतनी? मासासऱ्यानं दिला ना मला ते मा पोट्ट्याचा अभ्यास ऑनलाईन गिनलाईन घ्यासाठी. माझ्यानं होते का घेणं हे पाणीपुरीच्या गाडीवर? होत असते का हे? इथं तर माझ्या आलू समारण मटकीन बरबडी आणण्यातच चालले. मग काय हे तुमच्यासारखे उधारीवाले अजून? असं आम्ही उधारीवाले नाही म्हणजे तुम्ही डुबवलेस ना आम्ही लाखानं डुबवले. तसे काय गावातच राहतो ना आम्ही, गाव सोडून नाही चाललो. आता काय 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 लाखानं पैसे नाही आमच्या अंगावर. उद्याच फेकतोले का तोंडावर आणून? काय काय समजून काय राहिला बे तू? उधार खाता तर खाताले का आम्हाला सुनावून बी राहिला तू मारतेले का? काय समजून राहिला आपल्या का? हां माणसानं पहिले पैसे फेका आणि मग बोला, समजलं? अबे आताच फेकले असते पण आता मी वारकून आलो ना म्हणून है खिशात पैसे नाही माय. आता जातो घरी लेगा आणि पहिले तू एक काम काढतोले का मी? काय ले काय 100 रुपये नसनले का आणि एवढा भाता सुनावून राहिला का तू? बरं बरं तुले काय गावात राहणंच नाही जसं? अरे माझ्या पर्याय नाही तुम्हाला, पाणीपुरीची दुसरी गाडीच नाही आपल्या गावात. काय करतो तुम्ही? माझ जोड्या लागणार तुम्हाला खेटे घेत. हां जाता जाता कुठं तुम्ही? बरं बरं दाखवतो तुले, मारतीचा हात दाखवणार हा. थांब तू जरासा फक्त, सोचू दे आम्हाला जरा झाबरूले भेटतो मी आणि सांगतो तुले का आहे तर आमचा झटकाले का. टाकली वाटते मारत्या नाही बी गाडी नाही. एक दिवस उधार नाही दिलं तर बसला आपल्या डोक्ष्या. काय करावं राजा लोकायचं? एक कोण करायला बसा तर दुसरे 10 जण धंदे टाकते ती असते आहेत लगा. आता आहे का नाही पडला का नाही आपल्या बिझनेसवर फरक? आता ए संपत संपत के रे पाणीपुरी खाय रे, फ्री आहे आज आपल्याला आपल्या इकडून सगळ्याले 10-10 रुपयाचे फ्री. ये काय जरासा मस्त पाय आमची बी टेस्ट कशी काय आहे. तर जाणार बा साऱ्या गावाला दान करणं मला काय घेणे नाही. तू ये तू पाय तुझी गाडी पाय मला काय करावं लागते? पुरा डुबला म्हणजे मग समजा तुले. अबे बिझनेस करायचा दिल खोल के सन खाव सन राव. अरे लोक राजा काय काय तुझ्यासारखे असे चिकट लोकायचे इकडे येत नाहीत ना मग मग बसते धंदे तुमचे. आपलं काय नाही पहिला दिवस आहे सगळ्याला 10-10 रुपयाचे फ्री आहे. हां खाता का खाशीन काय नाही झालं निघी तू. तुझे ते 100 रुपये घरी देऊन दिले. हां पाहून घेजो विचारून घेजो. आता ठसन करायची नाही इथं. आता पाय तू तू डापकच बसवतोले का? थांब तू जरा आता खाऊ ना पाणीपुरी गिरीपुरी काही दहीपुरी हे ते भेड गिड काही खाऊ ना झाला ना हळवले का? आता खाल पुरते गेले का? आता घरी गेलं की जेवा लागते आपल्याला. मग थकत नाही ना काहीच का? 2 पोह्याने खातले का तू निरा पाणीपुरी नेन तिले का? काही काही खात राहिले का? हाय आता जवळचा माल म्हणून हाय बसवलो आपल्या. आता काहीतरी नाही तर काय वा करा ना 10 तर खाऊ घाला काय जास्त थोडी म्हणून राहिलो मी. 10-10 खाऊ बाबू उरेले का? हे मारते ना गाडी लावली घरी का? अजूच लावलेली दिसू राहिली म्हणे. अरे आव गुरु घ्या 10-10 रुपयाचे फ्री आहे आज आपली इकून. आज पहिला दिवस मुलग बिलकुल सगळ्याला फुकटच वाटून टाका. या खा 10-10चे बस लघुपती झाला रे मारते तुले का? माणूस किती राहिन कायले फुकटन गिकटन हे ते करा लागते. हा अरे ते संपत संपेले का लय दाखवे मला त्या दिवशी 100 रुपयासाठी लय बोललो मला. त्याच्या जिदीवर टाकले आपण मग. हा त्याच्या जिदीवर आज फुकटे वाट लागलो. चला म्हणलं का दाखवून देऊ त्याला आपला बी मारते. असा विचार नको करत जाऊ तू ज्याचा हिस्सा त्याला भेटत असते. आणि असे धंदे करत नको जाऊ कोणाची जीत करायची नाही माणसानं. आपल्याला जे करा वाटते ते करायचं पण कोणाला काही बोलायचं नाही. हा आणि तू त्या बिझनेस करत जाय कामाचे काम ठेवत जाय फालतू कोणाचे असे वाद वाढले नाही पाहिजे. हो आता आपल्याला बिझनेसमॅन ते कसं बिझनेसमॅन सारखं वाटलं पाहिजे. हा अरे का मारते भाऊ ते कसे काय 10 किती देतो अजून पाणीपुरी? 10 देतो आपण आणि संग पापडी देतो खटाई मारके. हो अरे मारते हे कुठून आणते तो गाडीले का? काय ले का सर उघडून नागडले का त्याच्यावर सामान आणि हे ते पन्नी गिनी टाकत त्याच्यावर काही काम नको करत जाऊ फालतूचे. काय राजा गुरु पैसे नाही ना आपल्याजवळ जरा काय आता जरा बजेट नाही ना मग नाही तर नवीच गाडी घेतली असती मी. आता हे आता काय आता नाही असतं आहे बाय द्या ना जवळ बाईले 2000 रुपये 2-3 हजार काही द्या ना जरा मदत केली.
अरे मारती आपला दोस्त आहे राजा एक त्याची गाडी भेटते राजा आपल्याला बिलकुल ते अर्ध्या किमतीत द्यायला तयार आहे आपल्याला घेऊन घे तू पैसे देऊ आपण अर्धे अर्धे मी ते तुला राजी मदत आणि घेऊन घे ते घेऊन घेऊन यायला लोक द्यायला अरे आ बा लज जमलं राजा हो पाना बा बजेट मी तुमचे पैसे राजा काय दोन तीन महिने देते तू ना बा कवर करू मग काय तर माझं नाही तर दिसेल माझं झापू राजा हो बस सोयाबीन निघालं की गुरु बस बिलकुल आपले पैसे भेटलेच म्हणून समजा हो आणा बोलावं त्याला आणि घेऊन आपली गाडी उद्या लावतोस तेच मग आता हे काय आलं का बरोबर नाही वाटत राहिलं मले बिल उघडं नागड दे मग पाणीपुरी दे बर दादा 20 रुपयाची काय नाही गोष्टीचाच मांडू लावला होता मगापासून मारते राजा टेस्ट आहे राजा दहीपुरी म्हणजे दहीपुरी खायला का तुम्ही कारण पेक्षा बिल्या का खतरनाक खायला का हो अरे वा रे वा मारते हाताला जाऊ व्हायला का तुम्ही अहो साहेब काय म्हणते वेळ गिड आपली जमली का नाही मटर गिटर जरा जास्त टाकत जा अजून कणीरा मुरमुऱ्या भसका टाकशील नाही बाबा असा जरा चांगला मस्त मटकी गिटकी येते टाकत जायचं जरा जरा तेच बनवत जाय जरा खतरनाक हो माते भाऊ बरोबर आहे एवढी तेच नको बनवत जाऊ अरे तुम्हाला काय तर हे बरोबर आहे ना तुम्हाला काय समजते इतकी मस्त भेळ बनवली तरी हे पाहिजे ते पाहिजे ढमक पाहिजे ढमक जायची ते तर सोबत घनघणी आहे मग काय तर त्याले कायचे ते काही ना काही खोट काळाचं सवयच आहे त्याली काही म्हणते तेच पाहिजे काही म्हणते मिडियम पाहिजे काही म्हणते काय पाहिजे मग काय तर काही म्हणते हे पाहिजे ते पाहिजे अरे बाबा इथं आणता आणता घाण आहे ना बा मटकी आणली वटाणी आणले सगळं सगळं याटम आणले ना टमाट्यापासून सबन आहे ना आपल्याजवळ मग कोणता याटम कमी आहे दही घटाई इटाई सबन आहे ना मग नाही पण जराशी तेच पाहिजे होती जरा तेच तेच करत जा जराशी काय राजा मगापासून निरा तेच 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 करू राहिले राजा काय लय राजा हाताना राजा की लावून घेसान मग रातच्यान धाव पै होईन इथं जाऊ का तिथं जो आहे का पिवळ्या गोयान हे आहे का ते आहे का घराले तर घरच्याले तर सरे दारच्याले तर खाना राजा जेवढं पोचते तेवढं पोटाले तेच खाना बा काय खरडून आणता पोट बरसातचा टाईम आहे ना अरे मारती आता एक आपले भेळ बनव बरं हाफ हाफ मध्ये बनव हाफ बनव बाबा दोन प्लेटा पाणीपुरी आणलेले का आता भेळ मागता हापले का त्या जवळच्या डोक्ष्याला केसं ठेवतो का नाही तू